निर्दयी जमीन घोटाळा काढला. आमचे धंदे लावून रोज उठून मराठी माणूस मराठी माणसाने उद्योग धंदे करायचे की नाही. धंदे लावून तुम्ही जे मराठी माणूस तुमचा ठराविक मराठी मराठी माणूस असे उद्योग धंदे करतात. 2,55,00,000 मध्ये जमीन घेतली जायचंना. उद्धव ठाकरे जे 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्री झाले आणि ज्यांचा महापालिका अनेक वर्ष विरोध करत होते, 29 नोव्हेंबरला ती जागा 900 कोटी रुपये 349 कोटीचा पेमेंट केला उद्धव ठाकरे साहेब यांची मुंबई महापालिकाने. आणि धंदे राऊत तो बिल्डर बनाव्या अल्पेश अजमेरा. म्हणजे मराठी माणसांच्या भावना भडकवून 900 कोटीचा घोटाळा संजय राऊत यांच्या शिवसेनेने केला. आणि गेल्या महिन्यात मंत्रालयाच्या आदेशामुळे मी उद्धव ठाकरेजींना चॅलेंज करतोय, ठाकरे सरकारला चॅलेंज करतोय. जानेवारी 2020 मध्ये मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशीने विरोध केला, याला असं पेमेंट करतात देता कामा नये. विधान भवनात मंत्रालयात मीटिंग झाली, महापालिकेच्या 7 अधिकाऱ्यांना त्या मीटिंग मध्ये बोलवण्यात आलं, त्याला धमकवण्यात आलं की या बिल्डरचा चार उठतो 15 फेब्रुवारी पर्यंत 349 कोटीचं पेमेंट झालाच पाहिजे. मी उद्धव ठाकरेंना चॅलेंज देतोय, 28 नोव्हेंबर ते 15 फेब्रुवारी पर्यंत सगळे पत्रव्यवहार सगळ्या मीटिंग मंत्रालय विधान भवनात सगळ्या मीटिंग झाले हे लोकांच्या समोर ठेवा. हा घोटाळा ठाकरे सरकारने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली केलेला आहे. आता भारतीय जनता पक्षाने संबंध महाराष्ट्रात पत्रकारांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून या सरकारचे कारणाने एक आपल्याला स्टेटमेंट दिलेला आहे. मी ते तोडून ठाकरे सरकारचे 10 घोटाळे आता नुकताच गेल्या आठवड्यात MMRDA 175 कोटीचा घोटाळा बाहेर आला. मला उद्धव ठाकरेजींना प्रश्न आहे की उद्धव ठाकरे MMRDA चे अध्यक्ष आहेत, बेलाटपियर येथे मॅजिस्ट्रेट कोर्टाने आदेश दिले खूप मोठा घोटाळा झालेला आहे आणि त्यावर ताबडतोब FIR रजिस्टर्ड करा. बेलाटपियर येलो गेट पोलीस स्टेशन मध्ये मी स्वतः जाऊन आलो. 175 कोटी रुपयेचा घोटाळा ते FIR आहे, फॉरेन ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, पैसे लंपास झाले आहेत. ईडी कारवाई करते, ठाकरे सरकारची पोलीस का कारवाई करत नाही? 1 महिना झाला अजून तर फाईलला हात लावण्यात आला नाहीये. आणि मला आता माहिती मिळाली आहे उद्धव ठाकरेजी आणि त्यांना गृहमंत्र्यांनी मुंबई पोलिसांना आदेश दिलाय हे प्रकरण दाबावं, दाबण्यात यावं.